चूल आणि मूल या चौकटीत बंदिस्त राहणारा समाज आजही जुन्या चालीरीतींना कवटाळून बसतो. वंश वाढवण्यासाठी मुलगा हवाच अशी प्रबळ मानसिकता आजही समाजात असल्याचं दिसतं. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बानवडी या छोट्याशा खेड्यात पंचकोनी कुटुंब. या कुटुंबात तिन्ही मुलीच. आई वडील सुशिक्षित असल्यानं मुलगा नसल्याचं दुःख त्यांना नव्हतं. मात्र शेजारी पाजारी पै पाहुण्यांमध्ये घरात वंशाचा दिवा अर्थात मुलगा नसल्याच्या चर्चा रंगायच्या. मात्र या मुलीच आपल्या वंशाचा दिवा आहेत हे मानून आई वडिलांनी तिन्ही मुलींना उच्च शिक्षणाची कवाड उघडी करून दिली. त्यात तीन बहिणींपैकी एक असलेल्या स्मार्तना आज पुणे परिमंडल 2 पोलीस उपायुक्त आहेत. 21व्या शतकातील नवदुर्गा पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांचा बानवडी ते पोलीस उपायुक्त हा प्रवास कसा होता हे आज जाणून घेऊयात. माझं नाव स्मार्तना पाटील. मी मूळचं सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातून आलेली आहे. तशी आमची एकत्रित फॅमिली शेतकरी कुटुंब होतं, परंतु माझे वडील हे प्रोफेसर होते, ते केमिस्ट्रीचे प्राध्यापक होते. आई माझी सुशिक्षित शिकलेली आहे आणि फक्त ती गृहिणी म्हणून होती. मला 2 बहिणी आहेत, एक PhD झालेली आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून, एक M.Pharm आहे, दोघीही सर्व्हिस करतात. आणि मी स्वतः B.Pharmacy झालेली आहे. माझ्या कुटुंबामध्ये सध्या माझा मुलगा आणि मी असतो, तो 11th आहे. तशी माझी पूर्ण फॅमिली ही वेल एज्युकेटेड आहे आणि ऑल आर सेटल्ड. माझं लहानपण तसं खेडेगावात गेलं, त्यामुळं लहानपण फार चांगलं गेलं. फक्त घरी आम्ही गावचे पाटील होतो, त्यामुळं थोडंसं त्या कस्टम चालीरीती होत्या की ज्या कल्चरमध्ये त्यावेळेला त्या काळामध्ये मुलींना एवढा स्कोप नव्हता. त्यामुळं माझ्या आईची फार इच्छा होती की तिच्या मुलींनी स्वतःच्या पायावरती उभं राहावं. आणि अजून एक गोष्ट लहानपणी अशी झाली की आम्ही तिघी बहिणीच असल्यामुळं बऱ्याच वेळेला असं लोकांकडून म्हणणं यायचं माझ्या वडिलांना की तुम्हाला एखादा मुलगा असता तर बरं झालं असतं, मुलगा असता तर बरं झालं असतं. आणि ही गोष्ट मला लहानपणी फार खटकायची, ज्याच्यामुळे मी असा विचार केला की मी असं काहीतरी बनवून दाखवेन की जी लोकांचे मुलं करणार नाहीत. त्याचा माझ्या आईवडिलांना खूप अभिमान असेल की आपल्या मुली जरी असल्या तरी त्यांनीही मुलांच्यापेक्षाही काहीतरी मोठं कर्तृत्व केलेलं आहे. अशा एका मानसिकतेमध्ये मी तयार झाले. आणि त्याचबरोबर आईची जबरदस्त इच्छाशक्ती अशी होती की तिच्या मुलींनी सगळ्या मुलींनी शिकून पायावरती उभं राहावं. त्या पद्धतीनं तिने लहानपणापासून आमचा अभ्यास घेतला. वडिलांनी आम्हाला शिक्षणासाठी भरपूर मेहनत घेतली. 3rd असताना मी आम्हाला एक ट्रेनिंग असतं की जे 1.5 महिन्याचं अप्रेंटिस म्हणून हे करायचं असतं. दॅट टाईम मी कंपनी जॉईन केलेली होती आणि त्या कंपनीमधलं एक वर्क रुटीन पाहिलेलं होतं. त्यावेळेला मला जाणवलेलं होतं की हे रुटीन लाईफ पूर्ण आयुष्य काढणं आपल्याला जमणार नाही. त्याचबरोबर जर अकॅडमिकमध्ये गेलं तर लेक्चरशिप आहे आणि एव्हरी इयर तेच चॅप्टर मुलांना शिकवत राहणं हेही आपल्या म्हणजे आवडीचं काम ठरणार नाही असं मला ते जाणवलेलं होतं की एक रुटीन वर्क. आणि 3rd मी असताना 1996 सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्या महत्त्वाच्या पदांवरती लेडीज ऑफिसर होत्या, महिला अधिकारी होत्या. जसं की कलेक्टर म्हणून वंदना कुल्लर मॅडम होत्या, पोलीस अधीक्षक म्हणून मीरा बोरणकर मॅडम होत्या, ॲडिशनल SP म्हणून कराडला त्यावेळेला अर्चना त्यागी मॅडम होत्या, देन जेल अधिकारी आणि सगळ्याच महिला अधिकारी होत्या सातारा जिल्ह्यामध्ये त्यावेळेला. आणि त्यावेळेला एक बातमी आलेली होती TV की महात्मा फुलेंचं स्वप्न 100 सातारा जिल्ह्यामध्ये पूर्ण झालं. म्हणजे महात्मा फुलेंचं स्वप्न स्त्री शिक्षणाचं होतं आणि स्त्री आज एवढी सक्षम बनलेली होती की सातारा जिल्हा पूर्णपणे सगळ्या महिला अधिकारी चालवत होत्या. आणि ती एक कौतुकाची बातमी TV आलेली होती. आणि त्यावेळेला मी विचार केला ती बातमी पाहिल्यानंतर की आपणही असं का करू नये, या क्षेत्राकडं आपणही विचार करायला काय हरकत नाही. आणि तिथून मी थोडंसं इकडं वळण्याच्या दृष्टीनं सुरुवात केली. मग त्यावेळेला पेपरला बरेचसे महिला अधिकाऱ्यांचे इंटरव्ह्यू वगैरे यायचे. हे सगळं वाचून थोडं विचार केला की नाही, आता आपण या क्षेत्राकडं वळायचं. आणि त्यामुळं 1997 माझ्या ग्रॅज्युएशननंतर मी या क्षेत्राकडं पूर्णपणे झोकून देऊन पाऊल टाकलं. आणि त्याच्यानंतर मी MPSC एक्झामच्या सुरुवात केली. त्याच्यामध्ये मी रेव्हेन्यू डिपार्टमेंटला माझं सिलेक्शन झालेलं होतं, त्याचबरोबर PSI म्हणूनही झालेलं होतं, परंतु DYSP म्हणून सिलेक्शन झालं होतं. त्यामुळे मी बाकीच्या दोन्ही गोष्टी ॲक्सेप्ट न करता डायरेक्ट DYSP म्हणून डिपार्टमेंटमध्ये जॉईन झाले. 2002 माझं ट्रेनिंग झालं या संदर्भात. 2003 मी नाशिक ग्रामीणला प्रोबेशनरी म्हणून जॉईन केलं.
त्याच्यानंतर आफ्टर प्रोफेशन मी पुणे ग्रामीण येथे DYSP भोर म्हणून जॉईनिंग होतं माझा फर्स्ट 2005 DYSP भोर म्हणून, आणि त्या टेन्युअरनंतर DYSP पालघर म्हणून आफ्टर दॅट आय गॉट प्रमोटेड ॲज अ DCP सोलापूर सिटी. आणि सोलापूरला मी DCP म्हणून जॉईन झालेलं आहे. HQ ट्राफिकचा कार्यभार मी सोलापूर सिटीचा पाहिलेला होता. त्याच्यानंतर SP CID म्हणून कामकाज पाहिलेलं आहे. नागपूरला DCP ट्राफिक, DCP झोन 1 आणि DCP SP अशा 3 पोस्टवरती मी नागपूर सिटीला कामकाज पाहिलेलं आहे. देन पिंपरी चिंचवडला DCP म्हणून मी काम केलेलं आहे. SP वायरलेस म्हणून मी एक टेन्युअर पूर्ण केलेलं आहे. आणि सध्या मी पुणे सिटीमध्ये DCP झोन 2 म्हणून कार्यरत आहे. ॲक्च्युली हे क्षेत्र महिला आणि पुरुष दोघांसाठी चॅलेंजिंग आहे. फक्त असं आहे की महिलांना काही एक्स्ट्रा जबाबदाऱ्या असतात, जसं त्यांना घरातल्या मॅक्झिमम जबाबदाऱ्या महिलांवरती असतात. काळ बदललेला आहे, बऱ्यापैकी पुरुष कोऑपरेट करायला लागलेले आहेत या बाबतीतही महिलांना, पण तरीही फायनली एक आईची जी जबाबदारी असते किंवा घरातल्या काही गोष्टी असतात की त्याच्यामध्ये महिलांना त्या गोष्टी कराव्याच लागतात. त्यामुळं घर सांभाळून हे क्षेत्र सांभाळताना तशी थोडीशी धडपड होते तिची, परंतु ऑलरेडी एक नैसर्गिक देणगी स्त्रियांना आहे की त्या ॲट अ टाईम बरेच टास्क पार पाडू शकतात, की घरही सांभाळू शकतात आणि नोकरीही व्यवस्थित सांभाळू शकतात. आणि बरेच मल्टी टास्किंग ही नैसर्गिकच देणगी असल्यामुळं महिला आजही या क्षेत्रात अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. बऱ्यापैकी ह्या क्षेत्राकडे वळणारे लोक हे त्यांच्या आवडीनंही येतात. मला तर असं जाणवतं बऱ्यापैकी पोलीसमध्ये येणारे हे ना पोलीस डिपार्टमेंटची किंवा तिथल्या कामाची आवड असते म्हणून येत असतात बरेच लोक इथं. त्यामुळं नंतर त्यांना त्या चॅलेंजिंगचा तेवढा त्रास वाटत नाही आणि हे एक नंतर रुटीन लाईफ बनून जाते एकदा ह्या क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर, की बाबा आपल्याला या गोष्टी इथं कराव्या लागणार आहेत, ही चॅलेंजेस आहेत, ही कामं आहेत आपली आणि ती करावीच लागणार आहेत. त्या दृष्टीनं सगळ्यांची मानसिकताही तयार झालेली असते. त्यामुळं जरी महिला जरी या क्षेत्रामध्ये आलेल्या असल्या तरी त्या अतिशय उत्तम प्रकारे काम करतायत हे आम्ही पाहतो. म्हणजे वरच्या वरिष्ठ पदावरच्या अधिकारी असोत किंवा कनिष्ठ पदावरती या इवन आमच्या कॉन्स्टेबल लेडीज असो, त्याही त्यांच्या ड्युटी अतिशय व्यवस्थित पार पाडताना आम्ही पाहतो मॅक्झिमम प्रमाणामध्ये. ध्येय मिळवण्यासाठी एक तर आपलं ध्येय क्लिअर पाहिजे, आपलं व्हिजन क्लिअर पाहिजे त्या ध्येयाबद्दलचं, की मला हे मिळवायचं आहे. एकदा आपला फोकस त्याच्यावरती झाल्यानंतर आपण त्या दृष्टीनं वाटचाल करू लागतो. त्यावेळेला त्याच्यामध्ये बरेचसे अडथळे येत असतात, काही वेळेला लोकांकडून येत असतात, काही वेळेला इतर काही गोष्टी असतात की ज्या आपल्या ध्येयाला मार्गात अडथळे निर्माण करू शकत असतात. पण आपण जर ठरवलेलं असेल आणि आपलं जर तेवढी विल पॉवर स्ट्रॉंग असेल तर आपण ते ध्येय मिळवतोच. आणि या जॉबमध्ये काम करताना म्हटलं तर कुटुंबाचा सपोर्ट हा खरंच खूप महत्त्वाचा आहे. कारण ज्यावेळेला तुम्ही बाहेर एवढ्या सगळ्या कटकटीच्या जगामध्ये काम करत असता, त्यावेळेला घरी गेल्यानंतर एक मानसिक शांतता, समाधान या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळं कुटुंबाचा सपोर्ट तर या जॉबमध्ये खूपच महत्त्वाचा ठरतो. आणि इव्हन इतरही आपण सामाजिक जीवनामध्ये पाहिलं तर कुटुंब व्यवस्थित नसेल तर माणूस कुठंच काम करू शकत नाही, आणि या डिपार्टमेंटसाठी तर ते अत्यंत महत्त्वाचं आहेच. त्याचबरोबर आपले सहकाऱ्यांचं सहकारी असतं. ज्यावेळेला वरिष्ठ पदावर काम करतो त्यावेळेला आपल्या बरोबर खाली काम करणारे अधिकारी असतात, त्यांनी सहकार्य करणं, त्याचबरोबर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला तेवढं सांभाळून गेलं, सहकार्याच्या भूमिकेतून जाणं, हे सगळे फॅक्टर याच्यामध्ये खूप महत्त्वाचे असतात. ॲक्च्युली या डिपार्टमेंटमध्ये काम करताना बरेचसे हे आठवणीत येतात, परंतु हा जॉब हा खूप काही देऊन जातो आम्हाला. माझा फर्स्ट चार्ज होता सासवडचा, पहिल्या चार्जमध्ये होते, आणि त्यावेळेला माझ्याकडे एक वयस्कर जोडपं आलेलं होतं, वृद्ध दाम्पत्य, आणि त्यांचा प्रॉब्लेम असा होतो की जमिनीचा वाद चालू होता आणि त्यांना एकुलता एकच मुलगा होता, आणि त्या जमिनीच्या वादामुळं त्यांच्या त्यांना भीती वाटत होती की त्यांच्या मुलाच्या बाबतीत काहीतरी भावकीतले लोक वाईट करतील, आणि म्हणून ते माझ्याकडे आलेले होते. तर त्यांचा मुलगा त्यावेळेला त्यांच्याबरोबर राहू शकत नव्हता ह्या भीतीमुळं. तर त्यांनी मला रिक्वेस्ट केली की मॅडम आम्हाला अशी अशी भीती वाटते आणि आमचा मुलगा जर इथं आला तर त्या जमिनीमुळं त्याचं काहीतरी वाईट होऊ शकतं. तर दॅट टाईम मी ती माझ्या हातात केस घेतल्यानंतर जेव्हा त्यांच्या भावकीतल्या लोकांना थोडंसं दम देऊन सांगितलं की या मुलाला काही धोका नाही झाला पाहिजे वगैरे, असं थोडंसं ते केस आम्ही हँडल केली, आणि त्याच्यानंतर त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर कायमचं राहू शकला. तर एक दिवस ते माझ्याकडे आले. ॲक्च्युली आमच्याकडे बऱ्याच केसेस येतात तर ह्या गोष्टी आम्ही करून देऊन विसरूनही जातो, आणि त्या ज्या मावशी होत्या त्या आल्या आणि
आणि त्या माझ्या पाय धरायला लागल्या आणि म्हणायला लागल्या की आमच्यासाठी तू देव आहे. आणि मला ते एकदम थोडंसं हे झालं. मी म्हटलं नाही मावशी, म्हटलं मी असं म्हणजे एवढं मोठं मी काही केलेलं नाही आहे. तर त्या म्हटल्या की तुला माहीत नाही म्हणे मी माझ्या मुलासाठी किती तडफडत होते की तो माझा एकुलता एक मुलगा माझ्याबरोबर राहू शकत नव्हता. आज तो माझ्याच बरोबर राहतो, माझ्याबरोबर दिवस रात्र राहू शकतो, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि सांगायचं तर ते दाम्पत्य आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. त्या मावशी आजही मला कॉल करतात, माझ्या मुलाबद्दल विचारतात आणि त्यांना घेतलं वाटलं तर मी जिथं असेन तिथं येऊन भेटतात. म्हणजे ॲक्च्युली त्या पुणे भागातल्या आहेत, पण माझी बदली सोलापूरला झालेली असो किंवा इतर कुठंही असो त्या आजही येतात आणि मुलीसारखं ट्रीट करतात मला. ही म्हणजे कधीच मी विसरू शकत नाही ही गोष्ट. पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करते ही माझ्यासाठी फार मोठी प्राऊड मुमेंटच आहे की या चॅलेंजिंग डिपार्टमेंटमध्ये मी जवळपास गेली 20 वर्ष कामकाज करत आहे आणि ते व्यवस्थित करत आले. आत्तापर्यंत कधी कुठलाही प्रॉब्लेम न येता माझी ड्युटी मी प्रामाणिकपणे करत आले. बरेचसे चॅलेंज आले, बऱ्याच वेळेला मोठे मोठे मॉब हँडल करावे लागले किंवा काही काही सिरियस क्राईम झाले की जवळपास 12 तासात त्यांना आम्हाला हे करणं गरजेचं होतं, डिटेक्ट करणं गरजेचं होतं. अशा बऱ्याचशा प्रेशर मुमेंट्स आल्या आणि ह्या सगळ्याचं एकत्रीकरण बघून पोलीस डिपार्टमेंटमधली कारकीर्द मी आत्तापर्यंत यशस्वीपणे पार पाडली. आणि त्याबद्दल मला पोलीस महासंचालकांचं माझ्या डिस्टिंग्विश सर्व्हिससाठी जे मेडल मिळालं ही माझ्यासाठी अतिशय प्राऊड मुमेंट होती. माझ्या घरच्यांना तसं माझ्याबद्दल कायमच अभिमान राहतो आणि त्याबाबतीत मी गावीही जाते तेव्हाही माझ्या गावातल्या लोकांचाही जे मी लहानपणी त्यांच्याच समोर लहानाची मोठी झाले, त्यांच्याच अंगाखांद्यावरती खेळले, तेच लोक आज ज्या वेळेला मी जाते त्यावेळेला खूप आदरानं वागवतात मला. गावातले असू किंवा जे काही भाऊकीतले असतात, काका काकू असतात, हे सगळेजण मला खूप छान ट्रीट करतात. की जिला लहानपणी अगदी आरे तुरे बोलायचे किंवा चुकलं तर कधी एखादा सटकाही लावायचे असे लोक आज ज्यावेळेला खूप आदरानं वागतात त्यावेळेला ते म्हणजे असं थोडंसं अनकम्फर्टेबलच वाटतं की ज्यांनी आपल्याला एवढं लहानपणी या याच्यामध्ये पाहिलेलं आहे ते आज इतक्या आदरानं आपल्याशी वागवतात. ही खूप प्राऊड मुमेंट आहे. माझ्या आईलाही माझ्याबद्दल खूप प्राऊड वाटतं, ती ऑलवेजच त्याबद्दल हॅपी असते. माझे वडील आज नाही आहेत पण ज्यावेळेला ते होते त्यावेळेला त्यांना या गोष्टीचा खूप अभिमान होता की त्यांची मुलगी या पदाला पोचलेली आहे. याबद्दल ते ऑलवेजच सगळ्यांकडे बोलत राहायचे किंवा मी घरी गेल्यानंतर त्यांचा जो आनंद असायचा किंवा जे अभिमानानं त्यांना हे यायचं वेळ मिळाल्यानंतर मी जेव्हा घरी जायचे तर ते क्षण मी कधीच विसरू शकत नाही. 24 तासाची ड्युटी असली तरी काहीतरी वेळ आपल्यासाठी त्याच्यातून मिळतच असतो. काही वेळेला वर्कचा लोड असतो त्यावेळेला ह्या गोष्टी नाही करता येत, पण ज्यावेळेला वर्कलोड कमी असतो दॅट टाईम आपण काही गोष्टी आपल्यासाठी आपल्या फॅमिलीसाठी करू शकतो. नक्कीच एक तर मला पहिल्यांदा हेल्थच्या दृष्टीनं मी माझ्या जिमसाठी किंवा वर्कआउटसाठी वेळ हा काढते बऱ्यापैकी. दुसरी गोष्ट मला रिडिंग खूप आवडतं तर ते रिडिंग मी रिडिंगसाठी वेळ काढते. डेली मी थोडं काहीतरी वाचते. मला ॲक्च्युली स्पिरिच्युअल वाचनाची खूप आवड आहे त्यामुळे मी डेलीचा ते एक रुटीन बनवलेला आहे की घरातून बाहेर पडण्यापूर्वी मी थोडंसं काहीतरी असं वाचूनच बाहेर पडते. मला माझ्या मुलाबरोबर वेळ द्यायचा असतो तो मी संध्याकाळी रात्री घरी गेल्यानंतर त्याच्याबरोबर ती गप्पा मारण्यासाठी थोडाफार वेळ काढत असते. आणि थोडंसं एक्झिक्युटिव्हला आल्यावर बाहेर फिरणं कमी होतं. अदरवाईज मला नेचरमध्ये फिरणं आणि फोटोग्राफी ह्या दोन गोष्टी खूप आवडतात, पण सध्याच्या इथल्या ह्याच्यात तेवढं जमत नाही. महिलांना माझं हे सांगणं जाईल की तुम्ही एक तर स्वतःला कमी लेखू नका किंवा स्वतःला दुबळं समजू नका. त्याची परिस्थिती आज तेवढी राहिलेली नाही आहे, पण तरीही कुठंतरी अजून एक आतमध्ये वाटत राहतं काही वेळेला महिलांना की नाही मी हे करू शकणार नाही किंवा हे माझ्याच्यानं जमणार नाही. तर पहिला मनातला हा ब्लॉक काढून टाका, कारण तुमची सायकोलॉजी किंवा तुमचा माइंडसेट असतो हाच ठरवतो की तुम्ही कुठे जाणार आहात. तर त्यामुळे मी महिलांना आवाहन करेन की हे सगळे ब्लॉकेजेस काढून टाका. परमेश्वरानं बनवताना पुरुषांना आणि महिलांना दोघांनाही समानच बनवलं आहे. इव्हन मी म्हणेन की त्या मनाने त्याने महिलांना जास्त शक्ती दिलेली आहे की त्या घर सांभाळून बाहेरचंही जग सांभाळू शकतात. बऱ्याचशा गोष्टी त्या टाईम करू शकतात. त्यांची विल पॉवर जबरदस्त असते. इव्हन हा समाजाला घडवायची ही मोठी जबाबदारी त्या पार पाडतात. मुलांना जन्माला घालण्यापासून त्यांना घडवणं, त्यांच्यावर संस्कार करणं, इव्हनच हा समाज कसा घडणार हे तिच्यावरती डिपेंड आहे, तिने केलेल्या संस्कारावरती डिपेंड आहे. कारण स्त्रीनं ज्याला घडवलेलं असतं तोच उद्याचा नागरिक असतो. ह्या समाजातला स्त्री किंवा पुरुष म्हणून जो असतो त्याला घडवणारी ही आईच असते. म्हणून स्त्रियांना मी म्हणेल की ह्या समाजाला घडवण्याची
तुमची ताकद तुमच्यामध्ये आहे, तर तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढं गेलं पाहिजे. आणि लाईफमध्ये प्रत्येकाच्या संघर्ष असतो, असं काही नाही की समाज पुरुष प्रधान आहे म्हणून पुरुषांना यशस्वी होण्याचा वाव आहे, त्यांचाही त्यांच्या जागी एक संघर्ष असतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या लाईफचा संघर्ष हा करावाच लागतो आणि तो स्वतःचा स्वतःच करावा लागतो. त्यामुळं आलेल्या अडथळ्यांमुळे खचून जाऊ नका. आयुष्यात कुठलेही ध्येय ठरवा, फक्त ते उच्च प्रतीचं ठरवा, ते एक्सलंट असावं आणि मग त्या ध्येयाचा पाठपुरावा करा, यश नक्कीच तुमचं असेल. आणि सर्वांना माझ्यातर्फे नवरात्रीच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रेक्षकांनो, शारदीय नवरात्र उत्सवाचा आज तिसरा दिवस. या उत्सवाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसांमध्ये प्रभात नवदुर्गा या व्हिडिओ मालिकेतून प्रचंड मेहनतीच्या जोरावर स्वकर्तृत्वाने आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा प्रेरणादायी प्रवास पाहत आहोत. आजची व्हिडिओ स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.